का मुंग्यात असतात का खऱ्या कुटुंबाला शुगर झाली म्हणजे काय होतंय काय नेमकं भीती काय लागलं तर लवकर बरं होत नाही मग बोट कापायला लागतोय मग हात कापायला लागतोय मग पाय कापायला लागतोय मरतय भिवूनच त्यात कुजलेल्या जखमा सुद्धा बऱ्या होतात त्रिपळ्याच्या पाण्याने तुम्ही फक्त धुवून बघा पाक गॅंग्रीन सकट सगळं ठीक होऊन जाते ज्यांना ज्यांना शुगर आहे ना त्यांना एक सांगणं एक विनंती आहे पिकलेलं टोमॅटो असतोय ना पिकलेलं टोमॅटो माहितीये का लघवीतून शुगर जाते अमुक होतंय तमुक होतंय हे ह्या लोकांनी जे सांगितलंय ना हे आपण लगेच एका महिन्याच्यात सगळं ओके करू शकतो एका महिन्याच्यात नाही झालं तर चॅलेंज आहे माझं मी तुम्हाला खर्च करायला तयार आहे साहेब मगाशी तुम्ही हेच विचारलं होतं आताही मी तेच सांगतोय मगाशी मला त्या मित्रांनी माझ्या पत्रकार मित्रांनी विचारलं की साहेब तुम्ही चॅलेंज देता आणि तुमच्याकडे अशी कधी वेळ आली का आजपर्यंत आली नाही खरंच आली नाही कधी कुणी गाडी मागवली मला तुम्ही सांगितलं परत आम्हाला असं कोणच म्हणलं नाही ज्यानं केलंय तो बरा झालाय आणि ज्यानं केलेलं नाही ना त्याला माहिती आहे त्याची चूक आहे त्यामुळे तो काय माझ्याकडे गाडी मागत नाही कारण प्रॉपर करा माझं प्रत्येक वेळेस हेच सांगणं आहे की तुम्हाला नाही समजलं मला 10 वेळा फोन करा नाही फोन लागला आता तर अशी सुविधा उपलब्ध करून द्यायला लागलोय की मिस कॉल वरती तुम्हाला सगळे उत्तर आहे फक्त मिस कॉल द्यायचा बाकीचं काही करायचं नाही फोन उचलायचीच गरज नाही कारण काय झालंय गुगल कंपनीनं सुद्धा बऱ्यापैकी मला येऊन भेटून सांगितलं की अशा अशा प्रकारचं साहेब म्हणाले आम्ही तुम्हाला ते सॉफ्टवेअर एक देतो आणि त्यातून तुम्ही बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या असतात बघा मिस कॉल वरती उत्तर येतं तर त्या पद्धतीनं माझ्याही याच्यात आता आजपासून तुम्हाला म्हणजे काम सुरू आहे 2-3 दिवसात होऊन जाईल तर ह्या 2-3 दिवसात असं आहे की फक्त मिस कॉल द्यायचा तुम्हाला काय पाहिजे ते अपॉइंटमेंट पाहिजे अपॉइंटमेंटसाठीच आहे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं ते सगळं तुम्हाला मिळून जाईल फक्त मिस कॉल वरती पुढे पुढे अशी पण सुविधा आहे की माझ्याकडे सुद्धा यायची तुम्हाला गरज लागणार नाही खरंच ह्याच्यावरती इलाज मिळतीलच नसेल तर घरी एखादा पेशंट आहे ज्याला बाबा येताच येत नाही किंवा त्याला अँब्युलन्स मध्ये घालून आणावं लागतोय त्या प्रवासात त्याला काय झालं तर गाडी करून येतात बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने तर अशा पेशंटसाठी एक अशी सुविधा उपलब्ध करून द्यायला लागलोय की घरपोच सेवा आणि स्वतः मी बघणार ऑनलाईन तुमच्या मोबाईल वरती पेशंटच्या समोर मोबाईल ठेवायचा इकडे मी माझ्या मोबाईल वरती डायरेक्टली तुम्हाला कॉन्टॅक्ट होणार पण तशा पद्धतीचा पेशंट असेल तरच तुम्हाला ती सुविधा मिळणार अन्यथा मिळणार नाही तर प्रत्येक जण घरीच म्हणणार झोपून राहिला थांबा दाखवा तर असं काही करू नका मी देण्याचा प्रयत्न करतोय ना खरंच सांगा मी एवढं देण्याचा प्रयत्न करतोय खरंच ज्याला गरज आहे ना त्यांनीच फक्त हे करा युट्यूबवाले दादा सोबत आहेत म्हणून सांगतो की हे सांगण्याचं कारण असंच आहे की जवळपास 12 कोटी लोकांच्या पर्यंत हे पोहोचतंय आज 12 कोटी लोक बघतायत आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय म्हणून हे सांगतो मी ही पण सुविधा मी द्यायला लागलोय एक 2-3 दिवसातच होऊन जाईल असते तर अशा पद्धतीचे हे सगळ्या फॅसिलिटीज मी हे राबवण्याचा प्रयत्न करतोय तर विनंती आहे खरंच ज्यांना गरज आहे त्यांना आणू नका त्या घरच्या घरी आपण बरं करू शकतो इतकं सगळं आहे आणि निसर्गानं दिलेलं भरभरून आहे भरपूर आहे आणि आता इथून पुढे तुम्हाला त्या युट्यूबवाले दादांना सुद्धा बरेच प्रॉब्लेम येतात की ते वनस्पती कसली आहे काय आहे हेही माहिती नसतं तेही आता त्या प्रॅक्टिकली ती वनस्पती दाखवून ते करणार आहे म्हणजे त्यांचंही कौतुक आहे या गोष्टीबद्दल माझ्यासाठी ते तेवढे म्हणजे एवढ्या एवढ्या कारणासाठी समाजासाठी काय त्या गोष्टी शुगरच्या पेशंटनी अजिबात गैरसमज करून घ्यायला नाही हात काढायला लागत नाही पाय काढायला लागत नाही काही नाही सगळं खाऊन पिऊन तुम्ही ओके होऊ शकता शुगर होऊच नाही म्हणून किती लोक प्रयत्न करतात झाल्यानंतर मात्र फेऱ्या मारताय बघा कंटाळा तर मग कुत्रं सांभाळतंय त्याला घेऊन का असताना फिरायला जाणार होते मग तर खरं सांगता तुम्ही न काय होता फिरायला सुरू करा कुठल्याही प्रकारे तुम्हाला शुगर होऊ शकत नाही बॉडीमध्ये उष्णता तयार होते ऊर्जा तयार होते आपण खातोही आराम करू नका ऊर्जा जी तयार होते ती थोडी खर्च करण्याचा प्रयत्न करा नाहीतर साठवत साठवत याला की मग इन्कम टॅक्सची रेट कशी पडते तसं मग तुमच्यावरती ती शुगरची रेट पडते बघा आणि मग शुगर होते 100% आणि मग ते आयुष्यभर इन्कम टॅक्सवाली कशी सोडत नाही तसं आयुष्यभर मात्र मग शुगर सोडत नाही सोडू शकतो करू शकतो तुम्ही जर टॅक्स व्यवस्थित भरला इन्कम टॅक्स वाले सोडतात तसं व्यवस्थित राहिला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतात करून बघायची गोष्ट साधं सांगू का ज्यांना ज्यांना खरंच शुगर होऊ नये असं वाटतंय त्यांनी जेवणानंतर रोज रात्रीच्या जेवणानंतर सेंद्रिय गुळाचा एवढासा खडा खायचा आजकाल केमिकल शिवाय काही मिळत नाही पण शक्यत म्हणून सेंद्रिय घेण्याचा प्रयत्न करा सेंद्रिय गुळाचा तुम्ही एवढा एवढा खडा खायचा बस एक एवढा तुकडा खाला खडा खाल्लात की तुम्हाला शुगर होऊ शकत नाही जेवल्यानंतर स्वीट डिश खातात माहितीये का
की गोळाचा कडा खायचा करून बघा. बडीसोप खातात बरेच लोक, काय 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 करतात, तर हे खाण्यापेक्षा त्याचा काढा करून घ्या. हेही तुम्हाला सांगा, तुम्हाला शुगर होऊ नये असं वाटते ना, पचन क्रिया व्यवस्थित चालावी. सकाळ सकाळी बघा बरेच लोक काय 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 खातात, अनाशी कुठे काय पितात, हे काय करतात, ते काय करतात, त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी करायच्या फक्त छोट्या गोष्टी. जिरे घ्यायचे एक चमचा, ओवा घ्यायचा, बडीशेप घ्यायचं, लिहून घेऊ नका. फोन नंबर जसं त्याच्या फक्त फोन करा, नाहीतर एक लिहून घे तुम्हाला पुढे मी 10 सांगितलेलं असते, मग अर्धवट होते सगळं. म्हणजे माझंही सांगितलेलं तर समाधान नाही, मी तुम्हाला ऐकल्याचं चूक नाही. मग दोघंही लक्षात घ्या, दोघात एकच आदर दिले कसं राहायचं तुम्ही ठरवा. नाहीतर माझ्या तोंडावर भेटले तुमच्या पायावर नाही, तुमच्या पायावर नाही माझ्या तोंडावर नाही असं म्हणा. इथं फक्त मनाशी मन जुळलं बाद झालं, बाकी सगळं मिळतंय ऑटोमॅटिक. आणि फोन नंबर देतो, युट्यूबवाले आहेत की सबस्क्राईब करू आणि बघा की ते यायला कशाला उघडते पेनकर कडे बसताय. अर्ध्या वाटत लिहून घ्यायचं, ते एका बाईने लिहून घेतलं होतं माझ्या तेलाचा फॉर्म्युला. त्यात मी सांगितलं होतं की बाबा चला आवळा पावडर एक चमचा, ब्राह्मी पावडर एक चमचा, तुळशीची दोन पानं, सासवंदाची दोन पानं, पाव किलो खोबरेल तेल, आणि त्यात मधमाशाच्या पोळ्याचं मेन. या बाईनं मेणबत्तीचं मेन केलं आणि गाठलं आणि ती लावल्यानंतर केसच उभा राहिला. मी मला फोन करून सांगितलं साहेब की तुम्ही सांगितलेलं केले पण ते पोराचा केसच उभा राहिला. म्हणलं मेन कुठलं गाठलं, तर मेणबत्तीचं आमच्या इथे किती पाहिजे तेवढं मिळते. ते म्हणताय सदस्य जी मिळत नाही आमच्या इथे ढीक बोला. आता मेणबत्तीचं मेन गाठल्यानंतर केस उभा राहिला तर त्या पोराची काय होती सांगा. म्हणून असं चुकीचं काही करू नका, विनंती आहे फोन करा, 10 वेळा विचारा. आता तर काय मिस कॉल वरती म्हणून सांगितलं ना, तुम्ही विचारा काय राग नाही खरंच. आणि 9 ते 5 या वेळेतच फोन करा. बरेच लोक काय करतात सकाळ सकाळी लवकर नंबर लागावा म्हणून 7 वाजताच फोन करतात, कोणी उचलतच नाही. 9:45 कमी असताना जरी फोन केला तरी उचलत नाही. 9:05 केला तर मग मात्र उचलायला सुरू होतात. बरेच लोक कसे आता जीवून निवांत असतील, आता फोन करूया संध्याकाळी फोन करतात 5, 6, 7 नंतर 8 नंतर, त्यावेळेस पण लागत म्हणजे लागतात फोन पण उचलत नाही. ह्या गोष्टीची पण तक्रार करतात. पण आता 24 तास सेव आहे, 24 तासात कधी फोन केला नाही उचलला तरी त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार. अशा पद्धतीची सुविधा जितकं करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करतोय. खर्च आहे तो, हे काय फुकट येत नाही, याच्यासाठी खर्च आहे. हे सगळं स्वखर्चाने करतोय, हे फिरणं म्हणा, हे सगळं खाणं पिणं येणं जाणं. आणि याच्यासाठी असं नाही हो की मी तिकडं पण काम करतो इकडं पण, तिकडं काहीच काम करत नाही, दवाखान्यात कामच करत नाही. जे पैसे येतात ना खरं सांगायचं दवाखान्यात येते, दवाखान्यात पण खाण्याची व्यवस्था, चहा पिण्याची व्यवस्था सगळी मोफत आहे, पैसे नाही, खरंच पैसे घेत नाही. मला वाटतंय मागे तुम्ही आला होता, आता खाण्याची पण प्रसाद वगैरे चालू केलेला आहे सगळा. म्हणजे गुरुवार असेल खिचडी, रोज वेगवेगळ्या पद्धतीचं मी देण्याचं काम करतोय. पेशंट एक आला त्याच्याकडून 100 रुपये घेतोय, पण 4 लोकांना त्याच्या सोबतच्याही खायला देतोय, चहा प्यायला देतोय. आहे का 100 रुपये मध्ये एवढी सुविधा, 100 रुपये मध्ये मी खूप काही देण्याचा प्रयत्न करतोय. तसंच ही सुविधा